नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे खास उपवासासाठी एकदम चटपटीत आणि अगदी झटपट होणारी अशी उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही भाजी तुम्ही उपवासाची आंबोळी, उपवासाचा डोसा, थालीपीठ, उपवासाची भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता आणि ही भाजी नुसतीच अशी कोरडीच खायलाही अतिशय चटकदार अशी लागते. चला तर मग पाहूयात ही भाजी कशी बनवायची ते. त्यासाठी इथे आपण 250 ग्रॅम बटाटे घेतले आहेत. इथं हा एवढा मोठा बटाटा आहे की तो एकच बटाटा 250 ग्रॅमचा आहे. 6 ते 7 हिरवी मिरची घ्यायची आहे. चवीनुसार मीठ 1 चमचा, जिरं आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि थोडीशी कोथिंबीरही घेतली आहे. प्रथम आपल्याला बटाटा स्वच्छ धुवून या पद्धतीने साल काढून त्याच्या पातळ फोडी करून घ्यायचे आहेत. 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, त्यातले अर्धे शेंगदाणे आपण थोडे जाडसर वाटून घेणार आहोत आणि अर्धे शेंगदाणे आपण मीठ टाकून उकडून घेणार आहोत. शेंगदाणे वाटताना त्याच्यामध्ये आपल्याला मिरचीही घालायची आहे आणि थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. मिक्सरवर फिरवताना मिक्सर चालू बंद करत या पद्धतीने आपल्याला मिरची आणि शेंगदाणे थोडेसे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत. आता राहिलेले शेंगदाणे आहेत ते आपण मीठ टाकून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून उकडून घेणार आहोत. इथे हे शेंगदाणे तुम्ही तळून घेऊनही नंतर वरून भाजीमध्ये घालू शकता, परंतु मीठ टाकून उकडल्यानंतर भाजी अजूनच चवदार बनते. शेंगदाणे उकडले आहेत भाजी बनवण्यासाठी. इथे आपण एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले. तूप आवडत नसेल तर तेल वापरलं तरीही चालेल. तेल किंवा तूप तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरे घालून छान तडतडू द्यायचे आहेत. काही ठिकाणी उपवासाला जिरे चालतात, काही ठिकाणी जिरे खाल्ले जात नाही. जिरे नाही घातले तरीही चालेल, तुम्ही डायरेक्ट फोडणीमध्ये बटाटाही घालू शकता. जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक फोडी करून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवर आपल्याला हा 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचा आहे. असं फुल गॅसवर बटाटा परतल्यामुळे बटाट्याची भाजी एकदम चिकट न होता अगदी सुटसुटीत अशी बनते. आपल्याला तेलामध्ये बटाटे चांगले परतून घ्यायचे आहेत. नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये मीठ घातल्यानंतर फुल गॅसवरच पुन्हा आपल्याला हे चांगलं 2 मिनिटांसाठी एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला बटाटा 5 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचा आहे. बटाटे जर नवीन असतील तर शिजायला वेळ लागतो, परंतु जुना बटाटा वाफेवर लगेच शिजला जातो. 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपण जे मिरची आणि शेंगदाण्याचं थोडंसं जाडसर वाटण करून घेतलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीरही घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी एकत्र छान परतून घ्यायचं आहे. इथे आपण कोथिंबीर घातली आहे. काही ठिकाणी उपवासाला कोथिंबीर चालत नाही, तेव्हा नाही घातली तरीही चालेल, परंतु ज्या कोथिंबीरीला फुलं किंवा धने आले आहेत अशी कोथिंबीर उपवासाला खात नाहीत, परंतु काही ठिकाणी कोवळी कोथिंबीर उपवासाला खाल्ली जाते. परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे. आपण जे शेंगदाणे उकडून घेतले आहेत ते आता इथे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि एकत्र पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्यातलं जे पाणी आहे ते घालायचं नाही आहे, आपल्याला पाणी निथळून फक्त उकडलेले शेंगदाणेच याच्यामध्ये घालून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि एकत्र छान परतून घ्यायचं आहे. इथे आपण या भाजीसाठी पाणी अजिबात वापरलं नाही आहे, फक्त वाफेवरच ही भाजी छान शिजते आणि त्यामुळेच ती जास्त चवदार लागते. 1-2 मिनिट असं चांगलं परतल्यामुळे शेंगदाण्यांनाही तिखट मीठ व्यवस्थित लागलं जातं आणि छान चव लागते. आपली उपवासाची चटकदार अशी बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका.